जिंदूर शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने येणाऱ्या विजयादशमी आणि शस्त्रपूजन उत्सव निमित्ताने काल सायंकाळी पाच वाजता श्री सिद्धेश्वर महादेव मंदिरातून पथसंचलना सुरुवात झाली होती सुरुवातीला सर्व स्वयंसेवकांनी भगव्या ध्वजाला वंदन केलं त्यानंतर हे पथसंचलन सुरू झालं दरवर्षीप्रमाणे यावर्षी विजयदशमीच्या निमित्ताने जिंतूर शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पथसंचलन करण्यात आले या पथसंचलनामध्ये सर्व स्वयंसेवक हे गणवेशात सहभागी झाले होते हे संचलन पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती शहरातील मुख्य श्री सिद्धेश्वर महादेव मंदिरापासून ते छत्रपती शिवाजी महाराज चौक लोकशाहीर अण्णाभाऊ साठी चौकातून पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौक पासून जागृती हनुमान मंदिर ते परत श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर आदी भागातून नेण्यात आले आहे आहे हातात काठ्या योग्य नियोजन आणि शिस्त या पतसंचलनात पाहायला मिळाली या पतसंचलनामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्वयंसेवकासोबतच बाल स्वयंसेवक देखील सहभागी झाले होते पतसंचलनावेळी नागरिकांनी पतसंचलनामध्ये चालणाऱ्या स्वयंसेवकांवर फुलांचा वर्षाव केला एकूणच संपन्न झालेल्या या कार्यक्रमाने शहरवासियांचे लक्ष वेधले होते गुणिरत्न वाकोडे एमसेन न्यूज जिंतूर